नमस्कार मित्र बागे मीडिया मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस साठी विधी अभ्यासक्रमातील बौद्धिक संपदा कायदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ या विषयाचा सव्वीस जुलै रोजी घेतलेला पेपर काही तांत्रिक कारणामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाने रद्द केला आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील पाच प्रश्न असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती त्यामुळे परीक्षा मंडळाने त्याची चौकशी केली आणि पेपर सेटरकडून माहिती मागवली त्यांनी पुराव्यासहित प्रश्न बरोबर असल्याची माहिती परीक्षा मंडळाला सादर केली होती त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रश्न बरोबर असल्याचेही सांगितले पण विद्यार्थी आणि पेपर सेटर यांची बाजू समजून घेतल्यानंतर या पाच प्रश्नांना सरसकट गुण देणे विद्यापीठाला संयुक्त वाटले नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे येत्या सोमवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी एक ते दोन या वेळेत ऑफलाईन एम सी क्यू स्वरूपात विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी कोणत्याही कारणास्तव गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी पेपर रद्द आणि पुनर्परीक्षेच्या आयोजनाबाबतची माहिती सर्व संलग्नित विधी महाविद्यालयांना दिली असल्याची माहिती परीक्षा मंडळाच्या संचालकांनी सांगितली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तुमच्या होणाऱ्या परीक्षेसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद